राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची मोठी घोषणा। राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत हे कालपासून 2 दिवसाच्या बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत। दरम्यान त्यांनी आज जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या लोणार येथून राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठ्या योजनांची घोषणा केली आहे। लोणार येथील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी या घोषणा केल्या आहेत, ज्यामध्ये उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5% रक्कम माफ केली जाणार आहे। तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास त्यांना देखील 10% रक्कम माफ केली जाणार आहे। यावेळी कृषी पंप ग्राहक शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा देण्यात आलेला नाही। सोबतच राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या नावाने देखील राज्यात अभय योजना लागू करणार असल्याची घोषणा त्यांनी लोणार येथील पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। रकमेमध्ये काही सवलत देऊन त्यांचा घरगुती वाणिज्यिक व औद्योगिक वीज पुरवठा सुरू करता येईल। या योजनेच्या अंमलबजावणीमुळे बंद झालेले व्यवसाय उद्योग पुन्हा चालू होतील व लाखो लोकांना जे रोजगाराभिमुख झालेत, रोजगारांपासून वंचित झालेत, अशांना रोजगार मिळेल व राज्याच्या अर्थकारणालासुद्धा नवी गती मिळेल। याचे ठळक वैशिष्ट्ये मी आपल्याला दिलेली आहेत। तरीही योजनेचा कालावधी हा 1 मार्च 2022 ते 31 ऑगस्ट 2022 पर्यंत राहील। ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गांवरील ग्राहकांना लागू असेल। थकबाकीदार ग्राहकांनी मूळ रक्कम एकरकमी भरल्यास व्याज व विलंब आकार 100% माफ होईल। मूळ थकबाकीमध्ये सवलत देत असताना थकबाकीदार ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरणा केल्यास उच्चदाब ग्राहकांना 5% व लघुदाब ग्राहकांना 10% अधिकची सवलत थकीत मुद्दल रकमेत मिळेल। सुलभ हप्त्यात ते भरण्याची सोयसुद्धा असेल। जर ग्राहकांना रक्कम सुलभ हप्त्याने भरावायची असल्यास मुद्दलाच्या 30% रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे व यानंतरच त्यांना उर्वरित रक्कम 6 हप्त्यात भरता येईल। ज्या ग्राहकाला हप्त्याने थकीत रक्कम भरावायची असल्यास वीज कनेक्शन चालू केल्यावर चालू बिलाच्या रकमेसोबत ठरवून दिलेल्या हप्त्यांची रक्कम भरणे अनिवार्य असेल। जर लाभार्थी ग्राहकांना उर्वरित हप्त्यांची रक्कम भरली नाही तर पुन्हा माफ केलेली व्याज व विलंब आकाराची रक्कम ती पूर्ववत लागू होईल। न्यायप्रविष्ट जे प्रकरणे आहेत ज्यामध्ये अनेक लोक कोर्टामध्ये दावा ज्यांनी केला असेल व ग्राहकांना व वरील सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर अशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च लीगल एक्सपेन्सेस देणे बंधनकारक राहील। ज्या ठिकाणी महावितरणच्या बाजूने डिक्री पास झालेली असेल व 12 वर्षाच्या वर कालावधी लोटला नसेल व लाभार्थी ग्राहकांनी कुठलीही अपील फाईल केले नसेल तर अशा ग्राहकांना या योजनेचा फायदा घेता येईल। ज्या ग्राहकांच्या कोर्टात वाद सुरू असेल त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ही योजना फ्रेंचायझीमधील ग्राहकांना सुद्धा लागू असेल। जर ग्राहकांना या योजनेचा फायदा घेऊन वीज पुरवठा पुन्हा त्याच ठिकाणी घ्यावायचे झाल्यास महावितरण वीज पुरवठा सुरू करेल, परंतु नवीन कनेक्शन या जागी घ्यावायचे असल्यास नियमानुसार रिकनेक्शन चार्जेस व अनामत रक्कम याचा भरणा करावा लागेल।